मागील आठवड्याभरापासून सुरू असलेल्या जोरदार पावसानं जायकवाडी धरणामध्ये सतत पाण्याची वाढ होताना पाहायला मिळत आहे. नाशिक येथील महत्वाची धरण भरल्यानं या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळं जायकवाडी धरणात देखील पाण्याची आवक वाढली होती. मागील 4 दिवसामध्ये जायकवाडी धरणामध्ये 6% पाण्याची वाढ झाली. जायकवाडीमध्ये सध्या 39.8% पाणीसाठा असून 10,125 क्युसेकनं आवक सुरू आहे. तर धरणामध्ये एकूण 1,586.482 दलगमी पाणीसाठा असून 448.376 दलगमी जिवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा धरण भरण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे.